रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील आंबेवली गावातील सामाजिक कार्यकर्ते भगवान जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भगवान जाधव यांनी राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांवर आरोप केल्याने रायगड जिल्ह्यातील वातावरण आता ढवळून निघाले। पाहूया भगवान जाधव यांनी काय आरोप केलेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत पार्थ पवार, त्याच्यापूर्वी ज्या दोन इलेक्शन झाली त्याच्यामध्ये अजित पवारांनी सांगितलं होतं की नवखा उमेदवार आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला यश मिळालं नाहीये, तर ह्या पिंपरी चिंचवडपासून उरणपर्यंत त्यांना गेल्या 10 वर्षात एक उमेदवार तयार करता आला नाही की ह्या एरियामध्ये खासदारकीच्या लायक असा कोण उमेदवार नाही असा आहे का, तर त्यांनी फक्त आपल्या पोराला प्रोमोट करायचं होतं म्हणून मग त्याला 5 वर्षापूर्वी का केलं नाहीये। आणि आज जर त्यांच्या मुलाची प्रॉपर्टी 16.5 करोड रुपये ते दाखवतायत, तर 1 वर्षापूर्वी लंडनवरून आलेल्या मुलांनी 16.5 करोड रुपये कुठून आणले, आणि जर ती त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर त्यांच्या इस्टेटीचं विभाजन झालं काय, हाही एक प्रश्न मतदारांच्या समोर आहे। आणि 1 वर्षात जर त्यांचा मुलगा 1.5 करोड कमवू शकतो तर आमच्या महाराष्ट्रामध्ये 1000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, बेरोजगार झाले, जर हा मंत्र त्यांनी लोकांना आणि जनतेचं पाईक म्हणून म्हणतात तर त्यांना दिला असता तर ह्या 1000 आत्महत्या टळल्या असत्या आणि बेरोजगारी कंट्रोलमध्ये आली असती। तोच प्रकार सुनील तटकरे यांनी केला, 25 वर्षाच्या मुलांनी 800 एकर जमीन खरेदी केली, 140 कंपन्या स्थापन केल्या आणि ते म्हणतात की फक्त नर्सरी आणि याच्या माध्यमातून आम्ही हे उत्पन्न आम्ही मिळालेलं आहे आम्हाला। आणि मग हाच मंत्र तटकऱ्यांनी जर सर्वसामान्य शेतकरी कामगार आहेत त्यांना दिला असता, तरुणांना दिला असता, तर महाराष्ट्रातल्या आत्महत्या आटोक्यात आल्या असत्या किंबहुना झाल्याच नसत्या। जर ह्यांचं मुलं करोडो कमवत आहेत तर लोकांना लाखो रुपयाची कमाई झाली असती आणि ह्या आत्महत्या टाळल्या असत्या, बेरोजगारांचा प्रश्नच उरला नसता। जर ह्यांचे पोरं करोडो कमवतात तर लोकांना अगदी 10 आणि 5 हजारावर नोकऱ्याकारांची वेळ आली नसती, कारण असंख्य आजही शेतकरी आहेत आणि ते शेतीपूरक व्यवसाय करू शकले असते। त्याच्याबरोबर रायगड जिल्ह्यातील सर्व शेका पक्षाचे जयंतभाई वडील यांनी गेले 5 वर्षात धडाका उठवला होता की ह्या तटकऱ्यांनी जलसंपदा आणि जलसिंचन माध्यमातून भ्रष्टाचार केला आणि भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय मी राहणार नाही। मग आता त्यांना कोणता साक्षात्कार झाला की आज ते राष्ट्रवादीचा प्रचार करतायत, म्हणून जे लोक लबाडीनं हे तिन्ही राष्ट्रवादीचे मग अजित दादा असतील, सुनील तटकरे असतील किंवा शेका पक्षाचे जयंतभाई पाटील असतील, हे फक्त लोकांची फसवणूक करतात आणि फसवणूक करत असल्यामुळं लोकांना फक्त ग्रहित धरून चालतात। आणि आज लोक एवढी भोली भाबडी झाली नाही, आजचा मतदार संज्ञान झालेला आहे आणि तो ह्या इलेक्शनला त्यांना धडाला शिकवल्याशिवाय राहणार नाही। हे त्यांचं भ्रष्टाचारी आणि घरेरणशाही ही त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, एवढंच मला याच्यातून सांगायचं।